नमस्कार, विदर्भ ट्विस्ट या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत रानभाजी शेरणीचे लोणचे. शेरणी तुम्ही बघितली असेलच, तर आपण हे 8 ते 10 दिवस असे टिकेल लोणचे आपण बनवणार आहोत. सर्वात प्रथम आपण ते चिरून घेऊया. नंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर ते आपल्याला आणखी पाण्यामध्ये मीठ टाकून त्याला भिजत घालायचं आहे 2 ते 3 मिनिट. त्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आपल्याला इथे तीळ लागणार आहे भाजलेले. आपण इथे तीळ थोडेसे बारीक करून घेऊयात. फोडणीसाठी आपण आता इथे घालणार आहोत तेल. तेलामध्ये आपण थोडी बडीशेप, जिरे, लाल तिखट, मोहरी आणि थोडा हिंग आपण इथे घातलेला आहे आणि तडका मारून घेतलेला आहे. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये जी शिरणी आपण मिठामध्ये भिजवली होती त्याचे काप आपल्याला घालायचे आहेत. त्यावरती आपल्याला तिळाचे जे आपण बारीक केलेले कूट आहे ते आपल्याला याच्यात घालायचे आहे आणि वरतून आपल्याला फोडणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपले लोणचे मस्त तयार झालेले आहे. शिरणी मिठामध्ये भिजवण्याचं कारण हे आहे की ती थोडी कडू असते आणि मिठामध्ये भिजवल्यानंतर त्यातला कडूपणा हा निघून जातो. तर हे लोणचे तयार आहे, तुम्ही करून बघू शकता. फोडणी ही आपल्याला थंड झाल्यावरतीच यावर घालायची आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.